नमो नमः प्रिय छात्रा, सुप्रभातम्। श्रीपतराव भोसले विद्यालय उस्मानाबाद यूट्यूब चैनल उपरि भवतां सर्वेषां स्वागतम्। तर विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण स्वरांत नामाने एक यामध्ये देव, वन, माला, कवी, मती, वारी, नदी या स्वरांत नामाचा अभ्यास केलेला आहे। स्वरांत नामाचा अभ्यास करण्यापूर्वी आपण काही संकल्पना लक्षात घेतलेल्या आहेत, त्यामध्ये नामाचे दोन प्रकार स्वरांत आणि व्यंजनांत। त्यामध्ये स्वरांत जी नामे आहेत ती आठवी नवीसाठी आलेली आहेत। त्यानंतर प्रातिपदिक, शब्दस्य मूल रूप, शब्दाचे मूळ रूप किंवा ज्या शब्दांस विभक्ती प्रत्यय लागतात त्याला प्रातिपदिक असं म्हटलेलं आहे। त्यानंतर विभक्ती पाहिलेल्या आहेत, एकूण आठ विभक्त्या, त्यामध्ये सात विभक्त्या प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधनम अशा एकूण आठ विभक्त्या आहेत। तसेच तीन वचनं आलेली आहेत, एक वचन, द्विवचन, बहुवचनम। तसेच तीन लिंग आहेत, पुल्लिंगम, स्त्रीलिंगम, नपुसकलिंगम। अशा प्रकारे 24 नामपदांची विभक्ती रूप आपण पाहिलेली आहेत। आता नववीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पुढील स्वरांत नाम आलेली आहे, त्यामध्ये उकारांत भानुशब्द, पुल्लिंगामध्ये, स्त्रीलिंगामध्ये धेनुशब्द, नपुसकलिंगामध्ये मधुशब्द आलेला आहे, त्याचा आपण पाठांतर करणार आहोत। त्यानंतर उकारांत, दीर्घ उकारांतामध्ये वधू शब्द आलेला आहे, वधू स्त्रीलिंगी शब्द आलेला आहे। त्यानंतर ऋकारांत ह्या स्वरांत नामामध्ये पितृ पुल्लिंगामध्ये, मातृ स्त्रीलिंगामध्ये शब्द आलेला आहे। या सर्वांचा आपण या व्हिडिओमध्ये पाठांतर करून घेणार आहोत। तर भाषासूत्रम एक यामध्ये येथे एक चित्र आलेलं आहे, पहा चित्रामध्ये काय दिसत आहे पहा मुलांनो, तर देव, देव हा शब्द अकारांत शब्द आहे। तसेच पुढील चित्रामध्ये सूर्य हा सुद्धा अकारांत शब्द आहे। वात, वृक्ष ही अकारांत शब्द आलेली आहेत, त्यालाच समानार्थी शब्द म्हणून उकारांत शब्द आलेली आहेत। त्यामध्ये देव शब्दाला प्रभु उकारांत शब्द आहे, प्रभु ऊ शेवटी ऊ स्वर आलेला आहे म्हणून उकारांत शब्द। त्यानंतर सूर्य याला समानार्थ शब्द भानु सहस्त्रांशु उकारांत शब्द आहे। वात त्याला समानार्थ शब्द वायु हा उकारांत शब्द आहे। वृक्ष तरु उकारांत शब्द आहे। तर दुसऱ्या चित्रामध्ये शिक्षक त्याला समानार्थी शब्द आहे, गुरु शिक्षक शब्द अकारांत आहे, त्याला समानार्थ शब्द गुरु हा उकारांत शब्द आहे। सत्व पशु त्याला समान शब्द पशु हा सुद्धा उकारांत शब्द आहे। त्यानंतर चंद्र हा अकारांत शब्द आहे, त्याला समानार्थ शब्द इंदू हिमांशु हे उकारांत शब्द आहे। त्यानंतर वंशी यामध्ये वंशी म्हणजे बासरी, बासरीला समानार्थ शब्द वेणू हा सुद्धा उकारांत शब्द आलेला। पठत भेदम अवगच्छत च म्हणजे वाचा आणि फरक समजून घ्या, यामध्ये काही वाक्य आलेली आहेत पहा। त्यामध्ये सूर्य, सूर्य हा अकारांत शब्द आहे, तर यामध्ये सूर्य शब्दांची विभक्ती रूप करून वाक्यरचना केलेली आहे। सूर्य नाम तेजोगोल, सूर्य म्हणजे तेजोगोल। सूर्यस्य वर्णनम ऋग्वेदे वर्तते, सूर्याचे वर्णन ऋग्वेदात आहे। सूर्यात सर्वे प्रकाश शम लभन्ते, सूर्यापासून सर्वांना प्रकाश मिळतो। सूर्यं परितः सर्वे ग्रह भ्रमन्ति, सूर्याभोवती सर्व ग्रह भ्रमण करतात। सूर्येण ग्रहमंडलम शोभते, सूर्यामुळे
ग्रहमंडल शोभम दिसते। सूर्य अतीव ऊर्जा वर्तते, सूर्य अतिशय ऊर्जा असते, सूर्यामध्ये अतिशय ऊर्जा असते। सूर्य अस्माकं देवता, सूर्य आपली देवता आहे। सूर्याय नमः, सूर्याला नमस्कार असो। हे सूर्य रक्षमा, हे सूर्य देवा माझं रक्षण कर, अशी सूर्याबद्दलची वाक्यरचना आलेली आहे। यामध्ये सूर्य शब्दाची प्रथमा ते संबोधनपर्यंतची रूपं आलेली आहे। सूर्याला समानार्थी शब्द भानू शब्द आहे, भानुसुद्धा उकारण शब्द आहे। भानू शब्दाची वाक्यरचना भानु विभक्तिरूप करूनच केलेली आहे। पा भानुः नाम तेजोगोल, भानुः वर्णनम ऋग्वेदे वर्तते, भानुः सर्वे प्रकाशं लभन्ते, भानुं परितः सर्वे ग्रहा भ्रमन्ति, भानुना ग्रहमण्डलं शोभते, भानु अतीव ऊर्जा वर्तते, भानुः अस्माकं देवता, भानवे नमः। हे भानु रक्षमा, यामध्ये सुद्धा भानु शब्दाची प्रथमा ते संबोधन यांची रूपं आलेली आहेत। वाक्यरचना जरी एक असली तरी विभक्ती रूप सूर्य अकारांत याची विभक्ती रूपे इथे लावलेली आहेत आणि भानु उकारांत याची विभक्ती रूपे इथे वाक्यरचनेमध्ये घेतलेली आहेत। आता पुढे गेल्यानंतर भानु म्हणजे सूर्य उकारांत पुल्लिंगी शब्द आलेला आहे, त्याचे पाठांतर करूया। भानुः भानु भानवः प्रथम, भानु भानु भानून द्वितीया, भानुना भानुभ्याम भानुभिः तृतीया, भानवे भानुभ्याम भानुभ्यः चतुर्थी, भानुः भानुभ्याम भानुभ्यः पंचमी, भानुः भानवोः भानूनां षष्ठी, भानो भानवोः भानुषु सप्तमी। हे भानु हे भानु हे भानवः संबोधनम्। तर अशा प्रकारे मुलांनो भानु शब्द तुम्ही पाठांतर करायचा आहे। तर या भानु शब्दाप्रमाणे चालणारे इतर शब्द भानुवत अन्य शब्द मनु अनु विष्णु साधु इंदु पशु वारु प्रभु गुरु इत्यादय इत्यादी शब्द या भानुप्रमाणे चालतात। त्याप्रमाणे मुलांनी याचा सुद्धा सराव करायचा आहे आणि हे शब्द वहीमध्ये लिहायचे आहेत। त्यानंतर भानु उकारांत पुल्लिंगीप्रमाणे धेनु उकारांत स्त्रीलिंगी शब्द आपण पाठांतर करून घेऊया। धेनु धेनु म्हणजे गाय, हा कसा म्हणायचा? धेनु धेनु धेनवः प्रथमा, धेनु धेनु धेनुः द्वितीया, धेन्वा धेनुभ्याम धेनुभिः तृतीया, धेनवे धेनुभ्याम धेनुभ्यः चतुर्थी, धेनुः धेनुभ्याम धेनुभ्यः पंचमी, धेनुः धेनवोः धेनूनां षष्ठी, धेनुः धेनवोः धेनुषु सप्तमी। हे धेनु हे धेनु हे धेनवः संबोधनम्। तर यामध्ये मुलांनो चतुर्थी ते सप्तमीपर्यंत दोन दोन वैकल्पिक रूपं आलेली आहेत। पहा परीक्षेमध्ये दोन्हीपैकी कोणतंही एक रूप लिहिलं तरी आपणास मार्क मिळणार आहेत। मुलांनी दोन्हीही रूपं लक्षात ठेवायची आहेत। त्यामध्ये चतुर्थीमध्ये धेनवे धेन्वे, पंचमीमध्ये धेनुः धेन्वः, षष्ठीमध्ये धेनुः धेन्वः, सप्तमीमध्ये धेनो धेन्वा, ही विभक्ती रूपं तुम्ही लक्षात ठेवायची आहेत।
आता धेनू शब्दाप्रमाणे चालणारे इतर शब्द धेनुवत अन्य शब्द तनु चंचू रज्जू रज्जू म्हणजे तुरी हनु इत्यादयः इत्यादी शब्द या धेनु शब्दाप्रमाणे चालतात। त्यानंतर उकारांत नपुसकलिंगी शब्द मधु कसा म्हणायचा पहा मधु मधुनी मधुनी प्रथमा मधु मधुनी मधुनी द्वितीया मधुना मधुभ्याम मधुभिः तृतीया मधुने मधुभ्याम मधुभ्यः चतुर्थी मधुना मधुभ्याम मधुभ्यः पंचमी मधुना मधुनो मधुनोः मधुनाम षष्ठी मधुनी मधुनोः मधुषु सप्तमी हे मधो हे मधुनी संबोधनम। अशा प्रकारे मधु शब्द मुलांनी पाठ करायचा आहे। आता या मधु शब्दाप्रमाणे इतर शब्द कोणती चालतात पहा मधुवत अन्य शब्द वस्तु अंबू जानू दारू इत्यादयः इत्यादी शब्द या मधु शब्दाप्रमाणे चालवायचे आहे। उकारांत विशेषणां आता उकारांत विशेषण दयालू कृपालू स्नेहालू प्रेमालू ही सुद्धा शब्द मधु शब्दाप्रमाणे चालवायची आहेत। तर अशा प्रकारे मुलांनो भानु उकारांत पुल्लिंगी शब्द धेनु उकारांत स्त्रीलिंगी शब्द मधु उकारांत नपुसकलिंगी शब्द याचा सराव तुम्ही करायचा आहे, याचं पाठांतर करायचं आहे। त्यानंतर यामध्ये जिज्ञासा पत्र यामध्ये शिकवलेल्या भागावर काही प्रश्न केलेली आहे। त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे योग्यम रूपम योजयतः योग्य ते रूप येथे रिक्त स्थानामध्ये लिहायचं आहे। त्यामध्ये पहिलं जे वाक्य आहे महादेव रिक्त स्थान आहे पतीही आणि कंसामध्ये पशु शब्द दिलेला आहे। तर या रिक्त स्थानामध्ये पशु शब्दाची योग्य विभक्ती येथे वापरायची आहे। वाक्य काय होईल महादेव पशु शब्द हा उकारांत पुल्लिंगी शब्द आहे तर पशुनाम येथे षष्टी बहुवचन रूप वापरायचं आहे म्हणून इथे वाक्य काय होईल महादेव पशुनाम पतीही। आता दुसरं जे वाक्य आहे हे रिक्त स्थान रक्षमाम आता प्रभू शब्द प्रभूसुद्धा उकारांत पुल्लिंगी शब्द आहे तर इथं योग्य विभक्ती काय येईल प्रभू शब्दाची तर प्रभो म्हणून इथे संबोधन विभक्ती वापरलेली आहे म्हणून हे प्रभु रक्षमा हे प्रभु हे ईश्वर माझं रक्षण कर रक्षमा। त्यानंतर तिसरं वाक्य आहे सर्वे रिक्तस्थान ज्ञानम पूजयंती आणि कंसामध्ये जिज्ञासू शब्द दिलेला आहे तर जिज्ञासू याची योग्य विभक्ती येते कोणती जिज्ञासव म्हणून सर्वे जिज्ञासव ज्ञानम पूजयंती। आता चौथं वाक्य आहे तस्मय रिक्तस्थान नमः आणि कंसामध्ये गुरु शब्द दिलेला आहे गुरु हा उकारांत पुल्लिंगी शब्द आहे त्याची योग्य विभक्ती तस्मय नमः ज्याला कुणाला नमस्कार करायचा असतो त्याची चतुर्थी विभक्ती म्हणून येथे गुरवे गुरु शब्दात चतुर्थी गुरवे म्हणून वाक्य काय होईल तस्मय गुरवे नमः। आता पाचवं वाक्य जे आहे नारद रिक्तस्थान शरणं गच्छती आणि कंसामध्ये विष्णू शब्द दिलेला आहे म्हणून विष्णू हा उकारांत पुल्लिंगी शब्द म्हणून नारद विष्णू इथे द्वितीय एकवचन वापरायचं आहे विष्णू शरणं गच्छती। त्यानंतर सहावं वाक्य आहे कृषीवलस्य समीपे पंच रिक्तस्थान सन्ती आणि कंसामध्ये धेनू धेनू उकारांत स्त्रीलिंगी शब्द म्हणून येथे धेनू शब्दाची योग्य विभक्ती धेनव म्हणून कृषीवलस्य समीपे पंच धेनव सन्ती।
सातवं वाक्य आहे मयूरस्य रिक्तस्थान दीर्घाः आणि कंसामध्ये चंचू. चंचू हा उकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून मयूरस्य चंचुः. प्रथमा एकवचनाचं रूप इथे वापरायचं आहे म्हणून मयूरस्य चंचुः दीर्घाः. मयूराची म्हणजे मोराची चोच लांब आहे. आता आठवं वाक्य आहे हिमालयस्य रिक्तस्थान हिमाच्छादितानी कंसामध्ये सानू. सानू शब्द म्हणजे सानू म्हणजे पर्वत. तर सानू शब्दाची योग्य विभक्ती येथे वापरायची आहे तर येथे हिमालयस्य सानुनी. सानू शब्द उकारांत नपुसकलिंगी म्हणून येथे सानुनी हिमाच्छादितानी हे योग्य रूप येथे वापरता येईल. त्यानंतर दहावं वाक्य आहे रिक्तस्थान पूर्णे नेत्रे. तर येथे कंसामध्ये अश्रू शब्द दिलेला आहे. अश्रू शब्दाची योग्य विभक्ती अश्रुभिः म्हणून वाक्य काय होईल अश्रुभिः पूर्णे नेत्रे. आता येथे दुसरा प्रश्न दिलेला आहे चतुर्थम पदम लिखता म्हणजे चौथं पद लिहायचं आहे. येथे पहिलं उदाहरण दिलेलं आहे शंभू हे उकारांत पुल्लिंगी शब्द आहे. त्याचं तृतीय एकवचन शंभूना. तसं शिशु त्याचं चतुर्थपद येईल शिशुना. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे धेनू. धेनू हा शब्द उकारांत स्त्रीलिंगी शब्द. तर येथे तृतीय एकवचन धेनवा. धेनू धेनवा. तसं रज्जू रज्वा तृतीय एकवचन रज्वा. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे अंबू. अंबू उकारांत नपुसकलिंगी म्हणून त्याचं प्रथमा द्वितीय अंबुनी. तसंच वस्तू तर चतुर्थपदी वस्तूनी. त्यानंतर चौथं उदाहरण आहे हनु. हे सुद्धा उकारांत स्त्रीलिंगी रूप आहे. हनु हनुहु. तसं तनु. तनु द्वितीय बहुवचन वापरायचं आहे तनुहु म्हणून चतुर्थपद तनुहु. तर अशा प्रकारे आपणास चतुर्थपदम लिखता हा प्रश्न सोडवता येईल. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आलेला आहे तालिकां पूरयत. यामध्ये एक तक्ता दिलेला आहे तालिका दिलेली आहे ती आपणास पूर्ण करायची आहे. तर त्या तालिकेमध्ये नामरूप आलेलं आहे प्रातिपदिकम अंतः लिंगम विभक्ती वचनम याप्रमाणे आपणाला ही तालिका पूर्ण करायची आहे. यामध्ये पहिलं उदाहरण आहे पशुहो. तर पशु शब्द आहे तो उकारांत पुल्लिंगी शब्द आहे म्हणून येथे प्रातिपदिकम काय येईल पशु. अंतः उकारांतः लिंग आहे पुल्लिंगम. विभक्ती षष्टी सप्तमी आणि वचन येईल द्विवचनम. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे साधौ. प्रातिपदिकम साधू. अंतः उकारांतः लिंगम पुल्लिंगम. विभक्ती सप्तमी आणि वचनम एकवचनम. त्यानंतर जिज्ञासुभिः. प्रातिपदिकम जिज्ञासु. अंतः उकारांतः लिंगम पुल्लिंगम. विभक्ती तृतीया आणि वचनम बहुवचनम. त्यानंतर चौथं उदाहरण आहे तरुणा. तर तरुणा प्रातिपदिकमी तरु. अंतः उकारांतः लिंगम पुल्लिंगम. विभक्ती ही षष्ठी. वचनम बहुवचनम. पाचवं उदाहरण आहे दारुणी. दारू शब्द मधुशब्दाप्रमाणे मधु मधुनी मधुनी प्रथमा. तसं दारू दारुणी दारुणी प्रथमा. दारू म्हणजे दाकू.
तर याचं प्रातिपदिक काय दारू, अंतः उकारांतः लिंगम नपुसक लिंगम, विभक्ती प्रथमा द्वितीया बहुवचन। तर अशा प्रकारे आपणास तालिकां पुरेत हा प्रश्न सोडवता येईल। त्यानंतर आपण ऋकारांत नामाचा अभ्यास करणार आहोत, त्यामध्ये संबंधवाचकांनी यामध्ये पुल्लिंगीमध्ये पितृ म्हणजे जन वडील, भ्रातृ म्हणजे भाऊ, देवरू म्हणजे दी, प्रत्यु भ्राता, जामातृ म्हणजे जावई, नृ म्हणजे मनुष्य। हे सर्व पुल्लिंगी ऋकारांत शब्द आहेत। आणि स्त्रीलिंगामध्ये मातृ जननी आई, दुहितृ कन्या, यातृ जव, ननांद्रु ननन, हे सर्व शब्द ऋकारांत स्त्रीलिंगी याप्रमाणे चालतात। तर पितृ ऋकारांत पुल्लिंगी नाम याचा आपण पाठांतर करणार आहोत। पिता पितरो पितरह प्रथमा, पितरम पितरो पितृन द्वितीया, पित्रा पितृभ्याम पितृभिः तृतीया, पित्रे पितृभ्याम पितृभ्यः चतुर्थी, पितुः पितृभ्याम पितृभ्यः पंचमी, पितुः पितृः पितॄणां षष्ठी, पितरी पितृः पितृषु सप्तमी, हे पितर हे पितरो हे पितरः संबोधनम। तर अशा प्रकारे पितृशब्द म्हणजे ऋकारांत पुल्लिंगी शब्द आपण पाठांतर केलेला आहे। तर या पितृशब्दाप्रमाणे भ्रातृ देवरु जामातृ इत्यादी शब्द मुलांनी चालवायचे आहे आणि पाठांतर करायची आहे। त्यानंतर मातृ ऋकारांत स्त्रीलिंगी शब्द या शब्दाचं पाठांतर करूया। माता मातरो मातरः प्रथमा, मातरम मातरो मातृः द्वितीया, मात्रा मातृभ्यां मातृभिः तृतीया, मात्रे मातृभ्यां मातृभ्यः चतुर्थी, मातुः मातृभ्यां मातृभ्यः पंचमी, मातुः मात्रोः मातॄणां षष्ठी, मातरी मात्रोः मातृषु सप्तमी, हे मातर हे मातरो हे मातरः संबोधनम। या मातृशब्दाप्रमाणे दुहितृ यातृ ननांद्रु स्वसृ इत्यादी शब्द मातृशब्दाप्रमाणे चालतात। तर मातृ हा शब्द पितृ ह्या शब्दाप्रमाणेच चालतो, फक्त द्वितीया बहुवचन यामध्ये पितृशब्दामध्ये पितृन आणि मातृशब्दामध्ये मातृ हा बदल मुलांनी लक्षात घ्यायचा आहे, त्यामुळं मुलांना दोन्ही शब्द पाठ करणे सोपे जाणार आहे। तर या सर्व शब्दांचा सराव मुलांनी करायचा आहे आणि आपल्या वहीमध्ये ही सर्व शब्दांची विभक्ती रूप लिहायची आहेत। आता पुढे निबंधं पूरयत गणेशस्य कुटुंबकम् हा प्रश्न आलेला आहे, त्यामध्ये पाच वाक्य दिलेली आहे आणि रिक्त स्थान दिलेलं आहे, ते रिक्त स्थान आपणास पूर्ण करायचे आहे। त्यामध्ये पहिलं वाक्य आहे शंकर गणेशस्य, रिक्त स्थान आहे आणि कंसामध्ये पितृ, तर पितृशब्दाची योग्य विभक्ती येते येईल प्रथमा एकवचन पिता म्हणून शंकर गणेशस्य पिता, शंकर हे गणेशाचे वडील आहे। दुसऱ्या वाक्यामध्ये पार्वती गणेशस्य, रिक्तस्थान आहे मातृशब्द, मातृशब्दाची योग्य विभक्ती प्रथमा एकवचन माता, पार्वती गणेशाची आई आहे। तिसऱ्या वाक्यामध्ये कार्तिकेय गणेशस्य, रिक्तस्थान आहे आणि कंसामध्ये भ्रातृ, तर भ्रातृशब्दाची योग्य विभक्ती येते येईल भ्राता,
प्रथमा एक वचन म्हणून कार्तिकेय गणेशस्य, कार्तिकेय हा गणेशाचा भाऊ आहे। आता चौथ्या वाक्यामध्ये रिक्त स्थान मातृः, कंसामध्ये मातृः पार्वत्याः आदेशं एतो, रिक्त स्थान आहे, पालयतः आणि कंसामध्ये भ्रातृ शब्द आलेला आहे। तर या शब्दांची योग्य विभक्ती रूपे काय येतील? तर मातृशब्दाची षष्ठी विभक्ती, षष्ठी एक वचन, मातुः पार्वत्याः आदेशं एतो, आणि भ्रातृशब्दाची योग्य विभक्ती प्रथमा द्वितीया द्विवचनामध्ये भ्रातरो पालयतः, म्हणून आईचा पार्वतीचा आदेश हे दोघे भू पालन करत असत। त्यानंतर पाचवं वाक्य आहे मातामहस्य हिमालयस्य एतो आदर्शो नृप्तु, तर नृप्तु शब्दाची योग्य युक्ती नप्तारो, म्हणून येथे सुद्धा प्रथमा द्वितीया द्विवचनामध्ये नृप्तु शब्दाची नृप्तारो ही योग्य युक्ती येथे वापरता येईल। म्हणून याचा अर्थ होईल मातामह हिमालयाचे हे दोघे आदर्श नातू होते। तर अशा प्रकारे आपणास गणेशस्य कुटुंबकम ही योग्य विभक्ती रूप लिहून हा निबंध पूर्ण करता येईल। तर अशा प्रकारे मुलांना आपण या भाषासूत्रम यामध्ये उकारांत पुल्लिंगी भानू, उकारांत स्त्रीलिंगी धेनू आणि उकारांत नपुसकलिंगी मधू, तसेच रुकारांत पुल्लिंगी पितृ आणि रुकारांत स्त्रीलिंगी मातृ या स्वरांत नामाचा आपण अभ्यास केलेला आहे। तर आठवी नववीमध्ये ही स्वरांत नामं मुलांनी पाठ करायची आहेत आणि त्याचा सराव करायचा आहे। तर पुन्हा भेटू मुलांनो, पुन्हा मिलामः, धन्यवादः।